नमस्कार युनिक आर्ट चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण शेवटचा पाठ बघणार आहोत उलांच्या समयीचा तर चला सुरुवात करूया आता मागच्या राऊंडमध्ये बघा माझे एकोणस संत, एकोणसत्तर खांब उरले होते तर मी सत्तर गृहित धरले तर आपल्याला तिथे ते, ते पाच कॉर्नर बनवायचे आहेत आणि मध्ये पाच वेळेस गॅप सोडायचा आहे तर माझे सत्तर उरले होते सत्तरला दहानं भागल्यानंतर सात येतात तर सातचा मी कॉर्नर बनवते आणि सातचा गॅप देते आता कॉर्नर बनवताना अगोदर आपल्याला दोन साखळ्या घेऊन टाकायच्या आता आपण सातचा कॉर्नर बनवतो आहे तर प्रत्येक म्हणजे चेन सात चेनमध्ये सात येऊ द्या जे साखळी घेतली त्याला एक खांब आणतो आहे म्हणजे पुढच्या सहामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला एकूण सात खांब तयार होतील तिथे सात घ्यायचे जी साखळी घेतली त्याला एक खांब मानलं आपण आता सात झाल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि टर्न करायचं टर्न करून घ्यायचं त्याला फिरवून घ्यायची आता इथे आपल्याला एक कमी करायचा आहे एक कमी करायचा आहे म्हणजे शेवटच्या साईडून एक कमी आहे बघा आता मी इथे घेतल्या हे दोन झाले आपले हे तीन हे चार हे पाच आणि हे सोडून दिला आणि डायरेक्ट शेवटच्या ह्याच्यात घेतला म्हणजे सहा खाली सात होते आणि वरती एक कमी केला म्हणजे सहा झाले वापस एक साखळी घ्यायची आणि टर्न करायचं इथेही तसंच करायचं आहे आपल्याला शेवटची जे शेवटला जी आहे साखळी दोन नंबरची ती सोडून द्यायची आता सहा नंतर पाच येतील एक कमी केला आपण वापस एक साखळी घ्यायची टन करायचं असंच आपल्याला एक एजेपर्यंत करायचं आहे आता पाच झाल्यानंतर इथे चारच येतील बघा तीन झाले त्यानंतर पुढचं सोडून शेवटच्या ह्याच्यात घेऊन टाकलं म्हणजे चार मग परत साखळी घ्यायची परत टर्न घ्यायचा हे बघा इथे दोन झाले दोन नंतर आता इथे तीनच येतील म्हणजे समोरचा एक सोडला शेवटच्या ह्याच्यात घेतली म्हणजे शेवटून जी दोन नंबरची साखळी ती सोडून द्यायची आता तीन झाल्यावर इथे दोन येतील थी। ठीक आहे दोन झाले की बस करायचं अशा प्रकारे तुम्हाला अजून पाच करायचे आहेत आता दुसरं कसं करायचं तेही मी दाखवते कसं करायचं व्यवस्थित असा त्रिकोण आला पाहिजे म्हणजे लाईटसाठी तो कॉर्नर समईला असतो तसा आता आपल्याला सात सोडायचे आहेत आता तुमचे जेवढे आले असतील तुम्ही त्यानुसार करू शकता माझे इथे एकोणसत्तर आले होते तर मी सत्तर ग्रहीत धरले सातचा सा कॉर्नर बनवला आणि सातमध्ये गॅप सोडला म्हणजे तुमचे जेवढे खांब आले असतील तुम्ही त्याला दहाने डिवाइड करा कॉर्नर तुमचे खांब कमी जास्त आले असेल तुम्ही कॉर्नरही छोटा घेऊ शकता कमी करायचं तुम्हाला माहिती आहे हे बघा अशा पद्धतीने पाच बनवायचे आहेत आपल्याला मध्ये बरोबर गॅप द्या आणि पाच बनवून घ्या हे बघा असे पाच करायचे आहेत तुम्हाला आणि बरोबर मध्यभागी गॅप पण द्या आता आपल्याला मधल्या साईडनं खांब करायचे आहेत छोटी एक लाईन करायची खांबांची तर तुम्हाला त्या दोन दोऱ्यांमधून लाईन दोरा काढावा लागेल आपल्याला आता इथे अवघड जातं करण्यासाठी पण हळूहळू किंवा सुई त्या मध्ये घालून तुम्ही करू शकता दोन दोरे घ्यायचे दोन दोऱ्यामधून हा गाठ मारलेला दोरा काढायचा आणि एक छोटा खांब घ्यायचा सुरुवातीला घेताना एक साखळी घ्या म्हणजे जोडायला मदत होईल त्यानंतर सेम प्रत्येकी दोन दोऱ्यामध्ये एक खांब आहे आपल्याला छोटा मधली साइड करतोय आपण ही अशा पद्धतीने पूर्ण राऊंड विणून घ्यायचा आणि हे वायर आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे राऊंड जिथे जोडणार आहोत त्याच्या बाहेर हा वायर आलं पाहिजे बघा वायर मी बाहेर घेतलं आणि जी पहिली साखळी होती आपली त्यामध्ये स्लिप नॉट घेऊन जोडून घ्या जोडून घ्यायचा परत दोन साखळ्या घेऊन टाकायच्या वायर आपण बाहेर काढले बघा आता इथे आपण मोठा घाम घेतो आहे मोठा घाम घेणारे आपण इथे आता साखळी घेतलेला एक खांब हा दुसरा खांब त्यानंतर हा तिसरा खांब हा चौथा खांब ठीक आहे चार खांब घेतलेत आपण मोठे खांब घेतलेत डबल क्रोशेट आणि चार खांब घेतल्यानंतर पाचवी साखळी सोडायची आणि सहाव्या साखळीमध्ये एक मोठा खांब घ्यायचा ठीक आहे चार डबल क्रोशेट घ्यायचे सिंगल त्याच्यानंतर पाचव्या नंबरची साखळी सोडायची आणि सहाव्या नंबरच्या साखळीमध्ये एक मोठा काम घ्यायचा असंच करत राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आता बघा राऊंड कंप्लीट झाला जोडून घ्यायचा स्लीप नॉट घेऊन त्यानंतर लगेच दोन साखळ्या घ्यायच्या इथेही आपण मोठा खांब घेतोय आणि इथे आपल्याला प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे म्हणजे मोठा खांब प्रत्येक चेनमध्ये प्रत्येक चेन मध्ये एक एक मोठा खांब बघा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आणि जोडताना सेम स्लिप नॉट घेऊन जोडून टाकायचा परत दोन साखळ्या घेऊन टाकायच्या आता साखळी घेतलेला एक खांब त्याला मानायचं प्रत्येक वेळेस हा दुसरा इथे छोटा घेतोय आपण इथे तिसरा तीन झाले की चौथी चाखळी स्किप करायची आणि पाचव्या साखळीमध्ये एक छोटा खांब घ्यायचा म्हणजे इथे तीन सिंगल क्रोशेट करायचे आहेत चार नंबरची साखळी सोडून द्यायची आणि पाच नंबरच्या साखळीमध्ये एक छोटा खांब घ्यायचा हाच पॅटर्न राऊंड कम्प्लीट होजेपर्यंत फॉलो करायचा सेम तीन सिंगल चार नंबरची साखळी सोडायची आणि पाचव्यामध्ये एक खांब घ्यायचा छोटा आणि कापूस भरत राहा करता करता म्हणजे ते एकदम सपोर्ट चांगला राहील ठीक आहे इथे राऊंड कम्प्लीट झाला आणि आपण जोडूनही घेतला सेम पद्धतीने परत दोन साखळ्या घेतल्या साखळ्या घेतल्यानंतर आपण इथे डबल क्रोशेट घेतो आहे म्हणजे मोठा खांब प्रत्येक चेनमध्ये एक एक मोठा खांब घेतो आहे प्रत्येक साखळीमध्ये एक मोठा खांब डबल क्रोशेट ठीक आहे या पद्धतीने हा राऊंड देखील कम्प्लीट करा आणि दो दोन नंबरच्या साखळी स्लिप नॉट घेऊन जोडून घ्या परत दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या घेतल्यानंतर बघा आता साखळी घेतलेला एक खांब लगेच दुसरा खांब आणि दोन खांब घेतल्यानंतर मी तीन नंबरची साखळी स्किप करते आहे आणि चार नंबरच्या साखळीमध्ये एक खांब घेते आहे परत दोन सिंगल खांब घेतो आहे आपण बघा एक घेतला हा दुसरा आणि त्यापुढे आपण करतो आहे बघा ठीक आहे या पद्धतीने हा देखील राऊंड कंप्लीट करायचा जोडूनही घ्यायचा आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आता साखळी घेतलेला एक खांब त्यापुढे आपण लगेच स्कीप करतोय पुढची साखळी म्हणजे पहिल्या साखळीत एक खांब जो घेतलेला आहे साखळ्या घेताना त्याच्या पुढे लगेच स्किप करायचं एक खांब आणि त्याच्या पुढची साखळी सोडायची आणि त्याच्या पुढे घ्यायची दो ची ची दोन नंबरची साखळी सोडायची तीन नंबरच्या साखळीमध्ये खांब घ्यायचा एक साखळी कमी करायची छोटा खांब घेतोय आता झालंय जोडलंय दोन साखळ्या घ्यायच्या आणि प्रत्येक चेन मध्ये आपण एक एक सिंगल क्रोशेट घेतो आहे म्हणजे छोटा खांब घेतो आहे ठीक आहे स प्रत्येक चेनमध्ये एक छोटा छोटा खांब आता असे आपल्याला चार राऊंड करायचे आहे जो अर्धा ठेवला आहे तो पण त्यामध्ये गृहित धरायचा असे चार ठीक आहे चार करून घ्या राऊंड आता चार राऊंड झालेत बघा आता त्यापुढे आपण बघूया आणि कापूस भरत राहा नंतर अवघड जाणार नाही भरायला व्यवस्थितपणे राऊंड मोठा असतानाच भरून घ्यायचा परत दोन साखळ्या घेतल्या दोन साखळ्या घेतल्यानंतर साखळी घेतलेला एक खांब त्याच्यापुढे दुसरा खांब दोन झालेत की तिसऱ्यामध्ये आपल्याला दोन घ्यायचे आहेत म्हणजे दोन सिंगल क्रोशेट आणि तिसऱ्या साखळीमध्ये दोन घ्यायचे आहेत म्हणजे एक वाढवायचा आहे दोन सिंगल घेतल्यावर तिसऱ्यामध्ये दोन ठीक आहे ह्या पद्धतीने पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा कम्प्लीट केल्यावर जोडूनही घ्यायचा आणि लगेच दोन साखळ्या घेऊन टाकायच्या आता इथे साखळी घेतलेला एक खांब हा दुसरा खांब त्यानंतर हा तिसरा खांब हा चौथा खांब आणि चौथ्यामध्ये आपल्याला दोन घ्यायचे आहेत ठीक आहे म्हणजे तीन सिंगल घ्यायचे आहेत आणि चौथ्यामध्ये दोन तीन सिंगल क्रोशेट प्रत्येक तीन साखळीमध्ये एक एक आणि चौथ्या साखळीमध्ये दोन एक वाढवतोय आपण चौथ्या साखळीमध्ये असाच पॅटर्न फॉलो करून राऊंड कंप्लीट करून घ्या बघा राऊंड कंप्लीट झाला आणि आपण जोडून देखील घेतला परत दोन साखळ्या घ्यायच्या आहेत साखळी घेतलेला एक खांब त्यापुढे हा दुसरा खांब त्यानंतर हा तिसरा खांब आणि हा चौथा खांब चार सिंगल घेतलेत प्रत्येक एक साखळीमध्ये आणि ही जी पुढची साखळी आहे पाच नंबरची त्यामध्ये दोन एका साखळीत दोन खांब म्हणजे वाढवलं आपण पाचव्या साखळीत आता इथे राऊंड वाढतो आहे म्हणजे मोठा मोठा होतो आहे चार सिंगल घेतल्यावर पाचव्या साखळीमध्ये आपण डबल घेतो आहे याच पद्धतीने पॅटर्न फॉलो करत हा राऊंड देखील कंप्लीट करून घ्यायचा ठीक आहे आता राऊंड कम्प्लीट झाला जोडलाय आपण अशाच पद्धतीने आणखी एक राऊंड बनवायचं आहे आपल्याला सिंगल क्रोशेट सोबत प्रत्येक साखळीत एक एक घ्या आता आपण केला एक राऊंड जोडून घेतला त्यानंतर दोन साखळ्या घेतोय आता साखळी घेतलेला एक खांब हा दुसरा खांब त्यानंतर पुढे तिसरा खांब आणि चौथा खांब ठीक आहे चार घेतले चार खांब घेतल्यानंतर पाचवी साखळी सोडायची आणि सहाव्या साखळीमध्ये एक खांब घ्यायचा छोटा खांब घेतोय इथे आपण चार सिंगल आणि पाचवी साखळी सोडायची आणि सहाव्या साखळीमध्ये एक खांब घ्यायचा आणि मग राऊंड कम्प्लीट करून जोडून परत दोन साखळ्या घ्यायच्या आता साखळी घेतलेला एक हा दोन पुढे तीन आता तीन झाल्यानंतर एक स्किप करायचा म्हणजे तीन झाल्यावर चौथी साखळी स्किप करायची आणि पाचव्यामध्ये एक खांब घ्यायचा छोटा सेम पद्धतीने तीन सिंगल चौथी साखळी स्किप आणि पाचव्यामध्ये एक खांब ह्या पद्धतीने पॅटर्न फॉलो करत हा देखील राऊंड कंप्लीट करून घ्या जोडून घ्या व्यवस्थित स्लिप नॉट घेऊन आणि दोन साखळ्या घेऊन टाका बघा जोडलाय आणि दोन साखळ्या घेते मी त्यानंतर परत साखळी घेतलेला एक खांब त्यापुढे हा दुसरा खांब दुसरा खांब झाला की पुढे तीन नंबरची साखळी स्किप करायची आणि चार नंबरच्या साखळीमध्ये एक खांब घ्यायचा आता इथे दोन आपण सिंगल क्रोशेट करतो आहे तीन नंबरची साखळी स्किप करतो आहे आणि चार नंबरच्या साखळीमध्ये एक खांब घेतो आहे हाच पॅटर्न पूर्ण राऊंड होजेपर्यंत फॉलो करायचा जोडून घ्यायचा राऊंड व्यवस्थितपणे परत दोन साखळ्या घ्यायच्या आता साखळी घेतलेला एक खांब पुढे लगेच स्किप करायची आपल्याला ती साखळी एक खांब घेतलेला आहे आपण त्याच्या पुढची साखळी आपल्याला स्किप करायची आहे बघा लगेच आपण स्किप केली म्हणजे एक सिंगल क्रोशेट लगेच पुढची साखळी सोडायची आणि तीन नंबरच्या ह्याच्यामध्ये एक खांब घ्यायचा आता कमी कमी करत जातोय आपण त्याला असा टोक येईल असा आता हे आहे आपलं हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं एक साखळी घ्यायची एक साखळी घेतल्यानंतर आता इथे आपल्याला कमी कमी करत जायचं आहे त्यानुसार तुम्ही एक दोरा घेऊन एक सोडून अशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकता ते आपल्याला एक टोकापर्यंत न्यायचं आहे कमी कमी करत जायचं अशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने करा किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता कमी कमी करा एक एक सोडत जायचं प्रत्येक हे करताना एक टोक आणायचा आहे त्याला आपल्याला आणि बंद करून टाकायचं राऊंड कापूस व्यवस्थित भरा कमी नाही राहिला पाहिजे कुठे पण कापूस व्यवस्थितपणे कुठे असं वाकले गेली नाही पाहिजे ती समय कापसामुळे पण ताट उभी राहते ती समय त्यामुळे व्यवस्थित कापूस भरत जा कोपरा वगैरे बघून सुद्धा हे बघा असंच करत तुम्हाला कमी कमी करत जायचंय आता कमी झालंय बघा बघा असं थोडंसं टोक येतं त्याला त्यापर्यंत कमी करत जा आणि त्यानंतर कट करून थ्रेड कट करून मध्ये मधल्या साईडला घेऊन टाकायचा सुईच्या साह्याने आणि मग तुम्ही कट करू शकता त्याला थ्रेड दिसले नाही की ते चांगलं फिनिशिंग वाटते किंवा सुई दोऱ्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही शिवू शकता आता कट करून घ्यायचं छान दिसते समई आता झाली बघा आपली समई आणि इथले सुद्धा दोरे कॉर्नर आपण करताना जे दोरे दिसत आहेत ते सुद्धा सुईच्या साह्याने मध्ये घेऊन टाकायचे व्यवस्थितपणे सगळीकडचेच दोरे व्यवस्थितपणे मध्ये घ्यायचे आणि मध्ये घेतल्यानंतर कट करून घ्यायचे शिजाच्या साह्याने बघा असे मध्ये घेऊन टाकायचे आता जो वायर होता आपला तो आपल्याला बाहेर काढायचा आहे मधून तसं सुईने धरून तो बाहेर काढू शकता बघा तुम्ही ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे लालवालं पॉझिटिव्ह आहे आणि हे काळंवालं निगेटिव आहे ठीक आहे आणि लाईट देखील मिळतात असे बाजारामध्ये तुम्हाला असे आणायचे आहेत पिवळ्या कलरचे मिळाले तुम्ही आणा मला आम्हाला मिळाले नाही म्हणून आम्ही त्याचा वापर केला ते लांबवालं असतं ते पॉझिटिव्ह असतं आणि जे छोटंवालं असतं तर ते निगेटिव्ह असतं हे बघा असे तार दिसतात तुम्हाला एक छोटं एक मोठं असतं बघा हे मोठंवालं जे असतं ते पॉझिटिव्ह असतं पॉझिटिव्हवालं आपल्याला निगेटिव्हला जोडायचं असतं ठीक आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही येलोवाले आणा येलोवाले छान दिसतात आणि अशाच प्रकारची बॅटरी देखील लागेल बघा दोन बॅटऱ्या लागतील आपल्याला हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील त्याला कनेक्टर पण असं मिळतं यात देखील लालवालं पॉझिटिव्ह आहे आणि ब्लॅकवाले निगेटिव्ह आहे दोन बॅटऱ्या लागतील आपल्याला अशा पद्धतीने हे बघा असा लाईट आपल्याला फिक्स करायचं आहे कॉर्नरला आणि त्याला हे वायरिंग अशा प्रकारे करायचे आहे आपल्या घरातील सदस्याला ज्याला इलेक्ट्रॉनिकचं माहिती आहे त्यांच्याकडून तुम्ही हे करून घ्या व्यवस्थित पद्धतीने त्यांची मदत घ्या आणि त्यांच्याचकडून हे करून घ्या लाईटचं जॉईनिंग वगैरे असे वायर जे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडावं लागतं हे त्या व्यक्तीला माहीत असतं त्यामुळे ती तुम तुमची मदतही करेल आणि व्यवस्थितपणे तुम्हाला जोडून देखील देतील आणि त्यानंतर तुम्ही असं सजवू शकता समईला लेस लावू शकता मनी मोती लावू शकता स्टोन लावू शकता हे बघा असे आरसे वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही समयी सजवू शकता व्यवस्थितपणे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता हे बघा लाईट लावून दाखवलेलं ला आहे किती सुंदर दिसते समई बनवल्यानंतर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि कमेंट देखील करा थँक्यू